हरि ओम श्री राम अंबर मी संजय शेन गुरु सद्गुरु अनिरुद्ध उपासना केंद्र भैरेवाड़ी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर। मी मला बापूंच्या कृपेने आलेला अनुभव सांगतो। 4 महिन्यापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला होता वारणा नगर येथे। तर मी गाडीवरून जाताना मळी पडलेली चिखल वगैरे झाला ना, त्यामुळे गाडी स्लिप झाली, स्लिप झाली पडलो खुब्यावरती, खुब्यात फ्रॅक्चर झालं। मग त्या दवाखान्यात गेलो, दवाखान्यात परत घरी आलो, इंजेक्शन वगैरे झोपलो, मग दुसऱ्या दिवशी उठायला अजिबातही होत नव्हतं। मी दवाखान्यात गेलो, एक्सरे वगैरे काढले, एक्सरे काढल्या काढले सांगले तुम्हाला ऑपरेशन करायला। मग त्यानंतर 2-3 डॉक्टरचं कन्सल्टेशन केलं एका डॉक्टरचं न बघून, तर एक्सरे बघून सगळेच म्हणलं की तुम्हाला ऑपरेशन करायला लागलं। मग खोब्यात ऑपरेशन म्हणल्यावर मी गेलो, मग बापू नाक मारायला चालू केली, बापू मला खोब्यात ऑपरेशन नको आहे, खोब्यात ऑपरेशन केलं मी आयुष्यभर आजू झाला, खोब्यात मला ऑपरेशन नको आहे, मग तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, मला खोब्यात एवढं ऑपरेशन नको आहे। मग त्यांनी सांगितल्यानंतर MRI करा, MRI केल्यानंतर मग MRI फॅमिली डॉक्टर दाखवलं, फॅमिली डॉक्टर सांगलं की ऑपरेशनची गरज नाही, पण तुम्हाला 2 महिने रेस्ट घ्यावं लागेल। ठीक आहे, 2 महिने रेस्ट घ्यायला मी तयार आहे, ऑपरेशन वाचत असले तर 2 महिने रेस्ट घ्यायला काय झालं। त्यामुळे 2 महिने मी रेस्ट घेतली, त्यानंतर आता पूर्णपणे माझा पाय बदलला, ऑपरेशन बापूंच्या कृपेनं, मोठ्याच्या कृपेनं माझं पूर्ण ऑपरेशन वाचलं। जवळजवळ 80 ते 90 हजार मला खर्च झाला असता, ते 25-30 हजार खर्चात माझं पूर्ण झालं आणि माझा पाय आता क्लिअर झाला। ठीक आहे, अंबदने।